त्या 26 एप्रिलला परभणीत दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. त्याच अनुषंगानं परभणीकरांनी माझा लहान भाऊ महादेव जानकर यांना निवडून द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. माझा लहान भाऊ म्हणत पंतप्रधानांनी भर मंचावरती जानकरांच्या हातात शिट्टी दिली आणि जानकरांनीही ती जोर जोरात वाजवली. तर इंडिया आघाडीनं राज्यात सरकार चालवताना निजाम आणि रजाकारांच्या मानसिकतेनं सत्ता चालवली. त्यांच्या या मानसिकतेला महाराष्ट्रात स्थान मिळायला हवं का? पालघरमधल्या साधूंच्या हत्येची चेष्टा करणाऱ्यांना महाराष्ट्रात जागा मिळायला पाहिजे का? असा सवाल करत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. आने वाली 26 एप्रिल को आपको परभणी लोकसभा से एनडीए के उम्मीदवार माजल लान भाऊ महादेव जानकर उनको विजयी बनाना है. और ये है वो पार्लियामेंट में आकर के रजाकारों की मानसिकता को क्या हमारी परभणी में स्थान मिलना चाहिए क्या? मिलना चाहिए क्या? पालघर के साधुओं की हत्या का मजाक उड़ाने वालों को महाराष्ट्र में कोई ठिकाना मिलना चाहिए क्या? साथियों, कांग्रेस और उसके दोस्तों को भारत की हर विरासत से चीड़ है.